लोकप्रिय युट्यूबर देवराज पटेलच्या चाहत्यांसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे वयाच्या बावीसाव्या वर्षी रस्त्या अपघातात त्याचं निधन झालंय राजस्थान राज्यातील रायपूर या ठिकाणी लांभाडी चौकात ही घटना घडली केवळ चाहतेच नव्हे तर अनेक युट्यूबर्सने या घटनेनंतर शोक व्यक्त केला युट्यूबर देवराज पटेल ज्या बाईकवरून जात होता त्या बाईकला एका अनियंत्रित भरधाव ट्रकनं धडक दिल्याचं सांगण्यात येत आहे सोमवारी सव्वीस जून रोजी ही दुःखद घटना घडली यूट्यूबर देवराजचा दिलसे बुरा लगता हे यार हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि तो सर्वांचा लाडका बनला मात्र ना ना होता मात्र लोकांना हसवणाऱ्या या विनोदी युट्यूबरसोबत अशी दुर्दैवी घटना घडेल असं कोणाच्याही ध्यानी म्हणी नव्हतं देवराज मूळचा महासमुंद जिल्ह्यातील रहिवासी होता व्हिडिओच्या संदर्भात गोष्टींसाठी तो रायपूरमध्ये राहायचा दरम्यान सोमवारीही व्हिडिओ बनवण्यासाठी जात असताना रायपूर शहरातील लांभाडी भागात भरधाव ट्रकच्या धडकेचा तो बळी ठरला मीडिया रिपोर्टनुसार अपघातात देवराज पटेल याचा जागीच मृत्यू झाला देवराज हा छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यातील दापपाली गावचा रहिवासी होता त्याचे संपूर्ण कुटुंबही याच गावात राहतं वडील घनश्याम पटेल शेती करतात तर देवराजचा आणखी एक भाऊ असून ज्याचं नाव हेमंत असं आहे देवराजचे युट्यूबवर चार लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत त्याच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळायचे तो वेगवेगळ्या विषयांवर मजेदार व्हिडिओ बनवत असे दोन हजार एकवीस साली त्याने प्रसिद्ध युट्यूबर भुवन बामसोबत धिंडोरामध्येही काम केलं होतं देवराज छत्तीसगड सरकारच्या डॉक्युमेंटरी फिल्म्समध्ये काम करायचा त्याने गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांसोबत एक व्हिडिओही बनवला होता जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता याशिवाय निधनाच्या काही तास आधीच त्याने इन्स्टाग्रामवर शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता